आपली संस्कृती आपले संस्कार सदा राहुदे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। आम्ही त्यांना कुठे सोडून आलो तेच आम्हाला सोडून चित्रकूट पर्वताकडे गेले। बस मी पण चित्रकूटावर जाईन। नाही सुमंत मंत्री नाही, तुम्हाला रामाची आज्ञा आठवत नाही का? या आवज्ञेचा मला कितीही दंड केला तरी पण मी 14 वर्षानंतर याच रथात त्यांना बसवून त्यांच्या बरोबरच अयोध्येला परतेन। नाही सुमंत मंत्रीजी, हे उचित नाही होणार। या वेळेला रामांची आज्ञा पाळणं हाच तुमचा धर्म आहे, नाहीतर राजा प्रजा आणि रामाचे तुम्ही दोषी ठराल। माझी विनंती ऐका, आपण अयोध्येला परतावं। नाही थास सोडून आला निषाद तर मंत्री तिथे वाट पाहत असे, दुखी असे हतबुद्ध असे, अस मंजस विचारी पडत असे। राम लक्ष्मण अन सीते विनारथ जाईल कसा अयोध्येकडे अयोध्येकडे अयोध्येकडे। प्रणाम मंत्रीजी, प्रणाम। प्रणाम मंत्रीजी, अजूनपर्यंत आपण अयोध्येला गेला नाही। निषादराज, मी रोज प्रयत्न करतो, रोज रथाला घोडे बांधत असतो, ना माझे पाय अयोध्येकडे वळतात ना घोडे पुढे जातात। रिकामा रथ नेऊन अयोध्या निवासियांना तोंड दाखवू माझ्यात एवढं साहस नाहीये, माझ्यात एवढं साहस नाहीये। निषादराज, एवढंच सांगा की तुम्ही श्रीरामांना कुठे सोडून आलात? सरकार, आम्ही त्यांना कुठे सोडून आलो तेच आम्हाला सोडून चित्रकूट पर्वताकडे गेले। बस मी पण चित्रकूटावर जाईन। नाही सुमंत मंत्री नाही, तुम्हाला रामाची आज्ञा आठवत नाही का? या आवज्ञेचा मला कितीही दंड केला तरी पण मी 14 वर्षानंतर याच रथात त्यांना बसवून त्यांच्या बरोबरच अयोध्येला परतेन। नाही सुमंत मंत्रीजी, हे उचित नाही होणार। या वेळेला रामांची आज्ञा पाळणं हाच तुमचा धर्म आहे, नाहीतर राजा प्रजा आणि रामाचे तुम्ही दोषी ठराल। माझी विनंती ऐका, आपण अयोध्येला परतावं। नाही। हो महाराज, आमच्यावर कृपा करा आणि अयोध्येला परत जा। नाही। हो चलाव महाराज, आपल्याला आपल्याला श्रीरामांची शपथ आहे, अयोध्येला परत जावं महाराज, नाहीतर श्रीराम खूप दुःखी होतील। आणि महाराज दशरथांचा तरी विचार करा, त्यांना तुमची सगळ्यात जास्त आवश्यकता आहे आत्ता। हो लहान तोंडी मोठा घास घेतोय पण मला क्षमा करा, पण तुम्हाला अयोध्येला जावंच लागणार महाराज, आमची शपथ आहे। चलाव महाराज, चलावं।